नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदर्श महाराष्ट्र इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत क्यूब रूट कसे काढायचे आहे ते, एकदम ते पण सोप्या पद्धतीने. विदिन द 5 ते 7 सेकंदामध्ये तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व करू शकतात. किती 3 अंकी असो, 4 अंकी असो, किती पण अंकी असो, 10 क्वेश्चन तुम्ही एकदम 5 ते 7 सेकंदामध्ये सॉल्व करू शकता. तर चला तर पाहूत आपण तो कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर सर्वात अगोदर हा क्वेश्चन्स आपल्याला फक्त 3 स्टेपमध्ये सॉल्व करायचा आहे. तर सर्वात अगोदर पाहूता त्या 3 स्टेप कोणत्या कोणत्या आहेत. तर त्यातली पहिली स्टेप आहे चेक द नंबर्स. त्यात आपल्याला नंबर पाहायचे आहेत किती अंकी दिलेले आहेत, 3 अंकी आहे, 4 अंकी, 2 अंकी, तर यानुसार पाहायचे आहेत अगोदर आपल्याला किती नंबर दिलेले आहेत. तर नंबर पाहिल्याच्यानंतर स्टेप्स 2 मध्ये पाहायचे जे आपल्याला नंबर दिलेले आहेत, ज्या नंबरचे आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे ते नंबर दिलेले आहेत, म्हणजे 3 अंकी संख्या असेल, 4 अंकी संख्या असेल, त्या सर्वांचे अंकांची बेरीज करायची आहे. एकक, दशकशतक, सण असं कसं नाही करता. समजा एखादी संख्या आहे 325, तर 325ची बेरीज करायची आहे 3 अधिक 5 अधिक 2, अशी या तिन्हीची बेरीज करायची आहे. आणि जी बेरीज येईल तर ती संख्या आपल्याला कन्सिडर करायची आहे. आणि त्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे तिसरी स्टेप आहे ती. त्या शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे सबस्ट्रॅक्शन. मग सबस्ट्रॅक्शन जी आपली सर्व बेरीज आलेली आहे त्या बेरजेमध्ये, जे आपल्या सेकंड स्टेपमध्ये जी आपण सर्व अंकांची बेरीज केलेली होती, ती बेरीज ही क्यूब रूट म्हणजे 3, कोणतीही संख्या असेल 3 मधून ती मायनस, की जी संख्या येईल त्यामधून 3 हे वजा करायचे आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही मोठ्या संख्येचा क्यूब रूट एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने काढू शकता. तर चला तर आपण एक एक्झाम्पल पाहू त्यामध्ये कशाप्रकारे आपल्याला त्यामध्ये काढायचं आहे. तर एक्झाम्पल 1 बघा. पहिलं एक्झाम्पल काय आपलं, 343 क्यूब रूट कशा प्रकारे काढाल. तर विद्यार्थी मित्रांनो, तर पाहूत आपण सर्वात अगोदर ज्या संख्येचा क्यूब रूट काढायचा आहे त्या सर्व संख्येची बेरीज करायची आहे, म्हणजे 3 अधिक 4 प्लस आणि 3. या तो तिघांची बेरीज केली तर बेरीज येते 10. 10 मधून मी सर्वांच्या आपल्याला थर्ड स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे जी काही बेरीज येईल त्यामधून आपल्याला 3 वजा करायचे आहेत. तर 3 वजा केल्यानंतर जी काही अंक येईल ती अंक त्या मोठ्या संख्येचा क्यूब रूट आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आपल्या कॅल्सीमध्ये वगैरे मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटरमध्ये चेक करू शकता. तर अशाच प्रकारे आणखी एक क्वेश्चन पाहूता. तर पहा सेकंड क्वेश्चन्स, 3375 या संख्येचा क्यूब रूट कशा प्रकारे काढायचा आहे. तर जी संख्या दिली आहे त्या सर्व अंकांची बेरीज करायची आहे. 3 अधिक 3 प्लस 3 7 प्लस 5 5, या सर्व अंकांची बेरीज आलेली आहे 18. 18 मधून आपल्या थर्ड स्टेपनुसार आपल्याला त्यातून 3 मायनस करायचे आहे. तर 3 मायनस केल्याच्यानंतर उत्तर येतं त्यामध्ये 15. तर पाहू शकता आपण ह्या पण याबद्दल आपल्याला काही शंका असेल तरी आपण जे चेक करू शकतात, क्रॉस व्हेरीफाय करायचे असेल तरी करू शकतात. तर अशाच प्रकारे आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या काही अडचणी वगैरे असतील, काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर असाच एक क्वेश्चन मी आपल्याला एक, तर या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला जो कोणी या क्वेश्चनचं आन्सर दे मी त्याचं आपल्या पुढील व्हिडिओमध्ये त्यामध्ये त्याचा नाव उल्लेखित करणार आहे. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चनचं उत्तर तुम्ही जरूर कळवा. थँक्यू.